भारतीय जनता पक्षाचे इच्छुक उमेदवार मारुती तुपे यांची मुलाखत आपला प्रभाग आपला नेता या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण भेटणार आहोत प्रभाग क्रमांक तेवीस ड मधील भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार मारुती आबा तुपे यांना आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की यंदाच्या महानगरपालिका निवडणूक दोन हजार साठी त्यांनी काय तयारी केली आहे सर नमस्ते नमस्कार Uh, काय सांगाल तुमचा राजकारणाचा प्रवास कशा पद्धतीने तुम्ही राजकारणामध्ये आला आणि गेली किती वर्ष झालं तुम्ही भारतीय जनता पार्टीसाठी काम कर मी सातवीमध्ये ज्यावेळेला होतो त्यावेळेला पहिल्यांदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये गेलो त्या दिवसापासून मी पंधरा वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम केलं त्यामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या संघाचं जे आपलं जसं शाळेमध्ये आपण तृतीय ग्रॅज्युएशन असतं तसं संघाचं तृतीय वर्ष हे प्रशिक्षण असतं ते मी पूर्ण केलं नंतर पतित पवन संघटनेचं काम केलं पतित पवन संघटनेचं काम करत असताना आपल्या भागातील त्यावेळेचे खासदार आणि पतित पवन संघटनेचे पूर्वीचे अध्यक्ष प्रदीप रावत यांच्या माध्यमातून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यानंतर प्रदीपदाता रावत खासदार झाले आणि त्यांच्याबरोबर काम करत असताना मग माझ्याकडे हडपसर विधानसभा मतदारसंघाची अध्यक्ष म्हणून जबाबदारी आली ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी आली त्यावेळेला हडपसर गाव म्हणजेच मतदारसंघ असं त्यावेळेचं समीकरण होतं पण त्या दिवसापासून कामाला सुरुवात केली कारण संघाचं काम करत असताना आपण सर्वतोपरी सर्वांपर्यंत पोचायला पाहिजे हा उद्देश ठेवून मी आमच्याकडे त्यावेळेला बारा वाड्या आणि कार्पोरेशनचे जवळजवळ सतरा अठरा वार्ड होते त्या प्रत्येक वार्डामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नवीन शाखा पहिल्यांदा ओपन केल्या आणि ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेला ग्रामपंचायतीचे इलेक्शन लागल्या त्यावेळेला खासदार प्रदीप दादा यांच्या माध्यमातून आपण प्रत्येक गावाला एक पाण्याची टाकी रोड ह्या सुविधा दिल्यामुळं त्या भागामध्ये कमीत कमी आपण एक ग्रामपंचायत सदस्य निवडून आणायचा असं उद्दिष्ट ठेवून आम्ही जवळजवळ बारा वाड्यामध्ये ग्रामपंचायतीचे कमीत कमी एक सदस्य निवडून आणले आणि वडकीसारखी जी ग्रामपंचायत पूर्ण ग्रामपंचायत त्यावेळेला आम्ही भारतीय जनता पार्टीची निवडून आणली हे काम करत असताना दोन हजार सात साली मी पहिल्यांदा महानगरपालिकेची इलेक्शन लढवली त्यावेळेला मला ह्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे जुने कार्यकर्ते होते त्यांनी सगळ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला पण पर त्याही परिस्थितीमध्ये इथं त्यांनी असा प्रचार केला होता की इथले भारतीय जनता पार्टी संपली कारण त्याच्या आधी त्यांना आदल्या त्याच्या आदल्या इलेक्शनला चारशे मतं पडली होती नंतरच्या इलेक्शनला आठशे मतं पडली होती पण ज्यावेळेला मी भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर इथं उभं राहिलो त्यावेळेला मला पहिल्यांदा पंधराशे एकवीस मतं पडली आणि त्यानंतर दोन हजार बाराला जी इलेक्शन झाली त्या इलेक्शनला परत मी भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर महानगरपालिकेमध्ये उभा राहिलो माझा हा जुना प्रभाग होता जुना जो वार्ड होता त्या वार्डामध्ये मी सातशे मतांनी पुढं होतो पण शेजारचा वैधवडीचा भाग जोडला तिथं नव्वद टक्के झोपडपटी असल्यामुळे तिथं मी कमी पडलो त्यावेळेला मला सव्वीसशे एकवीस मतं त्या महानगरपालिकेच्या त्यावेळेला इलेक्शनला पडली पण सातत्याने काम करत राहिलो काम करत असताना गोरखनाथ मित्रमंडळाची स्थापना केली गणेश मंदिराची या ठिकाणी स्थापना केली एकोणीस वर्ष हरिनाम सप्ताह भागवत कथा असे वेगवेगळे कार्यक्रम आपण त्या माध्यमातून घेतले नंतर धर्मवीर शंभूराजा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी नवरात्र उत्सव सलग नव्वद सालापासून एकोणीसशे नव्वद सालापासून करत आहे गणपती गोरखनाथ मित्रमंडळाच्या माध्यमातून गणेश उत्सव करतो दर पंचवीस डिसेंबरला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण रक्तदान शिबीर घेतो म्हणजे जवळजवळ पंचवीस वर्ष मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो त्यावेळेला दोन वेळेला ह्या मतदारसंघाचा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष झालो एक वेळेला पुणे शहराचा चिटणीस झालो त्यानंतर कार्यकारिणी सदस्य झालो आत्ता सलग दुसऱ्यांदा माझ्याकडे भारतीय जनता पार्टी पुणे शहराचा उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे शंभूराजे प्रतिष्ठानचं काम करत असताना आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून तीन सेवाभावी संस्था एक प्रकल्प या ठिकाणी सुरू केले एक शंभूराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनाथास्नमाची स्थापना केली साडेचार वर्षापूर्वी आम्ही ते सुरू केलं आत्ता आमच्याकडे एकशे पाच मुलं आहेत की दोन वर्षापासून सोळा वर्षापर्यंतची मुलं आहेत त्यातली सत्तर टक्के मुलांना आई वडील नाही आहेत तीस टक्के मुलांना कुणाला आई आहे वडील आहे त्यांचं सगळं संगोपन आम्ही करतो ते करत असताना दुसरा प्रकल्प आम्ही केला की ह्या मुलांना समजा आजी आजो बाब जर आपण दिले तर काय होईल मग आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून वृद्धाश्रमाची सुरुवात केली आता दहा वृद्ध आमच्याकडे आहेत ते करत असताना आपलं फडणवीसांचं जर सरकार आलं त्यावेळेला बंदी हा कायदा आला मग आम आम्ही प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठरवलं की आपण कसायला जाणाऱ्या गाया जर सोडून आणल्या आणि जर आपण गौशाळा सुरू केली तर आम्ही दोन वर्षापूर्वी गौशाळा सुरू केली सुरुवातीला तीन गाया होत्या आता जवळजवळ पन्नास गायांचं आम्ही संगोपन करत असतो भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना ह्या भागामध्ये झोपडपट्टी भागामध्ये पाण्यासाठी आम्ही आंदोलन केलं रोडसाठी आंदोलन केलं झोपडपट्टीमध्ये ड्रेनेजसाठी आंदोलन केलं ही कामं करत असताना समाजातील सर्वसामान्य लोकांपर्यंत आपली भारतीय जनता पार्टी पोचायला पाहिजे शतप्रतिशत भाजप व्हायला पाहिजे ह्या दृष्टीने आम्ही आत्तापर्यंत कार्यरत होत आलेलं आहे भारतीय जनता अनेक बाहेरच्या उमेदवार येत आहेत त्याबद्दल काय सांगाल जे जे आता भारतीय जनता पार्टीतून आमच्या भागामध्ये उमेदवार आलेले आहेत म्हणजे जे इच्छुक लोक आमच्याकडे आलेले आहेत पण ते अशा ठिकाणी आम्ही त्यांना प्रवेश दिलेला आहे की ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सक्षम उमेदवार नाही आहे आणि तो निवडून येऊ शकत नाही पण नवीन जे आलेले आहेत त्यांची पात्रता आहे की ते निवडून येऊ शकतात ते आता आमदारकीच्या इलेक्शनला या ठिकाणी त्यांचा प्रवेश झालेला आहे पण आम्ही त्यांना भारतीय जनता पार्टी काय आहे भारतीय जनता पार्टीची तत्व काय आहे ती तत्व सांगून त्यांच्याकडे जबाबदारी देऊन ते असेच कार्यकर्ते आता आपल्याकडे आलेले आहेत की जे त्या ठिकाणी सक्षम म्हणून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून निवडून येऊ शकतात अशांनाच आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिलेला आहे इलेक्शन लढताना एकतर पैशाच्या बळावरती किंवा शक्तीच्या बळावरती काही उमेदवार इलेक्शन जिंकण्यासाठी प्रयत्न करतात त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय म्हणायचं नरेंद्र मोदींनी पाचशेच्या आणि हजारच्या नोटां ज्या बंद केलेल्या आहेत त्याचा परिणाम सर्वांवर झालेला आहे त्यामध्ये विरोधक जरी असेल त्यांच्याकडे पैसे असतील तर ते आता ते सुद्धा अडचणीत आलेलं आहे पण भारतीय जनता पार्टीचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मी काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत प्रत्येक नागरिकांपर्यंत त्यांच्या सुविधासाठी आपण पोचलेला आहे त्यामुळे लोकांमध्ये चर्चा अशी आहे की हा जनमानसामध्ये पोचलेला कार्यकर्ता आहे पैशापेक्षा ह्या कार्यकर्त्याला आपण निवडून देणं गरजेचं आहे पैसे लोकांनी दिले तरी ही लोकं आपल्यालाच निवडून देतील अशी सर्वसामान्यांची आता या प्रभागामध्ये चर्चा आहे आता तुमच्या मतदार वर्गासाठी तुम्ही काय सांगू शकाल आता जो आमचा प्रभाग आहे या प्रभागामध्ये सर्वात मोठी समस्या आता वाहतुकीची समस्या आहे कारण या ठिकाणी जर ब्रिज झाला हाडपसाचा जो ब्रिज झाला आहे तो फार चुकीचा ब्रिज झालेला आहे म्हणजे भा जगामध्ये एकमेव ब्रिज असा असेल की जिथं सिग्नल बसवायची वेळ आलेली आहे आपण ब्रिज कशासाठी करतो की बाबा सिग्नल नको म्हणून ब्रिज करतो पण मगरपट्ट्यामध्ये ती अशी अवस्था झालेली आहे की तिथं दोन्ही गाड्या समोरासमोर आल्या ॲक्सिडेंट होऊ शकतात आणि ॲक्सिडेंट होऊन काही तिथं काही जणांचे प्राणसुद्धा गेलेले आहेत तोच आपला आमच्या प्रभागामध्ये गाडी तळावाकडे एक वाईट दिलेला आहे तिथं बी तीच परिस्थिती आहे एकदम युट ुटन केल्यामुळं तिथं बी वा होण्याची शक्यता जास्त आहे नियोजन हे कुठल्या प्रकारचं नाही इथं वाहतुकीची समस्या आहे कचऱ्याची समस्या आहे काळेपुढं हा आमचा प्रभावामध्ये भाग येतो की इथं दिसाड पाणी आहे आता महानगरपालिका सांगते की बाबा रोज दिवसातून दोन दोन वेळा आपण पाणी दे देणार आहोत पण तिथं दिसाड पाणी येते दिवसातून एक वेळा दोन तास पाणी आलं तरी तो प्रश्न सुटणार आहे पण तिथंसुद्धा ती पाण्याची पाणी येत नाही दुसरी समस्या इथं कचऱ्याची समस्या फार मोठी आहे आमच्यापासूनच जवळच्या अंतरावर कचरा डेपो आहे पुण्याचा सगळा कचरा या ठिकाणी येतो आणि त्या कचरा आल्यामुळे त्याची दुर्गंधी एवढी होती की ससानेनगर असेल हाडपसर गाव असेल काळेपडे असेल येथील नागरिकांना त्याचा फार त्रास होतो त्याच्यामुळं आजाराचं प्रमाणसुद्धा वाढतं त्या, त्या संदर्भात सुद्धा आम्ही आंदोलन केलं आणि प्रभागामध्ये भविष्यामध्ये आमचं काळेपड्याला एक सतरा एकर क्षेत्र असं आहे की जे गायरानाचं क्षेत्र आहे पण ते आता रेल्वेकडे वर्ग करायचं चाललेलं आहे आम्ही खासदारांना भेटून अनिल शिरोळे यांच्याशी भेट घेऊन त्यांना आम्ही सांगितलं की हे जर त्या भागामध्ये ना क्रीडांगण नाही आहे क्रीडांगणाची गरज आहे बगीच्याची गरज आहे जर त्या ठिकाणी बगीचा आणि क्रीडांगण झालं तर त्या भागातील लोकांना त्याचा उपयोग होऊ शकतो हे एक आम्ही आग्रह केलेला आहे आणि दुसरं प आमच्या प्रभागामध्ये दवाखान्याची गरज आहे म्हणजे महानगरपालिकेचा दवाखाना या ठिकाणी नाही आहे म्हणजे हा जो तेवीस नंबर प्रभाग आहे दहा हजार वस्ती अशी आहे की जी सेवावस्ती आहे त्या सेवावस्तीमधले लोकांची परिस्थिती गरीब आहे त्याच्या शेजारचा जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये जो जो पंचवीस हजार सेवावस्ती आहे तर ह्या सेवावस्तीमध्ये जर सरकारी दवाखाना झाला तर त्या सरकारी दवाखान्याचा उपयोग सर्वांना होईल आता आपल्या शेजारच्या प्रभागामध्ये जो दवाखाना आहे त्या दवाखान्यामध्ये पूर्वी बाळतपणाचं जे असतं त्या त्याची व्यवस्था होती पण महापौरांनी त्यांच्याकडे मुंढव्याला दवाखाना नेला आणि डिलिव्हरीचा विभाग घेतला नाहीसा झाला तर त्यासाठी आम्ही लोकांनी प्रयत्न केले की तुम्ही इथल्या डिलेवरीचा विभाग आता समजा इथले जे एखादी लेडीज असेल तिला जर डिलेवरीसाठी जायचं असेल तर इथून चार किलोमीटर अंतरावरती जा तिने जायचं का इथं आपण सव खाजगी जर दवाखान्यामध्ये गेलो तर खाजगी दवाखान्यामध्ये वीस हजार पंचवीस हजार बिल होतं ते पैसे भरू शकत नाही ती एक आम्ही या ठिकाणी दवाखाना करणार आहे दुसरं आम्ही ठरवलं की अग्निशामक दलाची इथं गरज आहे कारण पाच किलोमीटर अंतरामध्ये इथं अग्निशामक दल नाही भविष्यामध्ये समजा काही अनुषित प्रकार घडला कुठं आग लागली तर तिथूनही या इथं आग विजवण्यासाठी आगीव मिळायला वेळ लागणार त्यासाठी ते एक आम्ही योजना केलेली आहे आणि वृद्ध लोकांसाठी आम्ही एक त्यांच्यासाठी समाज मंदिर बांधणार आहोत नाना नाणी ना पार्क करणार आहोत आणि गोरगरीब मुलांसाठी अभ्यासिका या ठिकाणी करणार आहोत या समस्या आम्ही या पुढं निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपला प्रभाग आपला नेता या कार्यक्रमात आज आपण भेटलो मारुती आबा तुपे यांना सर तुम्हाला महानगरपालिका दोन हजार सतरा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले उद्या पुन्हा भेटूया याच वेळी नमस्कार